या ऑनलाइन क्लासमध्ये सर्व बीए प्रथम वर्षामधील सेकंड सेमेस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पेपर क्रमांक 4 मधील प्रकरण 1 मध्ये आपल्याला शेवटचा टॉपिक प्रकरण 1 मधला शेवटचा टॉपिक महाराष्ट्रातील सहकार चळवळीची प्रगती हा टॉपिक पाहायचा आहे। यापूर्वीच्या तासाला आपण सहकार म्हणजे काय, सहकाराची तत्वे, सहकाराची व्याप्ती, तर हा भाग आपण पाहितलेला आहे। तर आज आपल्याला महाराष्ट्रातील सहकार चळवळीची प्रगती, प्रगती म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीचा इतिहास कसा राहिलेला आणि हा इतिहास पाहत असताना आकडेवारीचाही आधार आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल, जेणेकरून आपण पाहतो की आपण म्हटलं की सहकार ही एक संजीवनी आहे। सहकाराच्या माध्यमातून आर्थिक विकास आणि सामाजिक विकास दोन्ही गोष्टी या ठिकाणी सहजरित्या उपलब्ध होत असतात। कारण सहकारामध्ये आपण पाहतो की अनेक लोक जे गरजू आहेत आणि समान ध्येय ज्यांचं आहे असे लोक एकत्रित येऊन भांडवल जमा करतात आणि एखादी औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करतात आणि यातून आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात उद्योग, इतर प्रकारच्या संस्था या ठिकाणी उभ्या राहिल्या आणि त्यामुळे एक महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भारतामध्ये आपण पाहतो की इतर राज्याच्या तुलनेत अग्रेसर राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। कारण आपण पाहतो की अल्पविकसित किंवा विकसनशील राष्ट्रांमध्ये विकासाच्या मार्गातला मुख्य अडथळा म्हणजे भांडवलाचा अभाव आणि तंत्रज्ञानाचा अभाव असतो आणि त्यामध्ये लोकांचा सहभाग हाही अभाव बऱ्याच ठिकाणी दिसून येतो। परंतु सहकारी संस्थेमध्ये या तिन्ही प्रश्नांवर उत्तर असलेलं आपल्याला दिसून येतं। सहकारामधून भांडवलाची उभारणी करता येते, सहकारामधून तंत्रज्ञान उभा करता येतं, सहकारामधून जनता एकत्र येते आणि त्यामुळे आपण पाहतो ह्या तिन्ही गोष्टी जिथे होतात त्या ठिकाणी 100% यश असतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। आणि त्याचबरोबर या सहकार चळवळीला शासनाचाही या ठिकाणी अनुकूल प्रतिसाद असल्यामुळे आपण पाहतो की महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन केल्या गेल्या आहेत। आपण पाहतो की भारतामध्ये सहकाराची सुरुवात 1904 कायद्याने झाली। 1904 कायद्याने केवळ प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्था स्थापन करता येत होत्या ज्या की शेतींना कर्जपुरवठा करत होत्या। परंतु त्या 1904 कायद्याने लोकांचा मिळालेला रिस्पॉन्स आणि ते पाहून मग 1912 आपण पाहतो की या कायद्याला कायद्याचा विस्तार करण्यात आला आणि त्यामध्ये दुरुस्ती करून पुन्हा नव्याने दुसरा 1912 सहकाराचा कायदा करण्यात आला। या कायद्याने इतर प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली, म्हणजे पतसंस्थांबरोबरच इतर प्रकारच्याही सहकारी संस्था स्थापन करता येतील, मग ज्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारची या ठिकाणी उदाहरणं देता येतील ज्यामध्ये आपण सांगू शकतो। या ठिकाणी ज्यामध्ये इतर प्रकारच्या सहकारी संस्थेमध्ये आपण पाहतो की दुग्ध विकास सहकारी संस्था, मजूर सहकारी संस्था, कर्मचारी पत्र सहकारी संस्था, त्याचबरोबर औद्योगिक सहकारी संस्था, खरेद विक्री सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था, त्यानंतर नागरी सहकारी बँका आपण पाहतो, याचबरोबर अनेक प्रकारच्या सहकारी दालमिल असतील, सहकारी जिनिंग असतील, अशा अनेक प्रकारच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये किंवा सहकाराच्या इतर प्रकारामध्ये 55 प्रकारच्या सहकारी संस्था आपल्या देशात आणि महाराष्ट्रात असलेल्या आपल्याला दिसून येतात। किती प्रकारच्या? 55 प्रकारच्या, एवढे प्रकार या सहकाराच्या संस्थेमध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात। आणि त्यामुळे एक लोकांना या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं आणि एकत्रित काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातून लोकांचा रिस्पॉन्स जो होता तो मोठ्याफार प्रमाणात मिळाला आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भारतातील इतर राज्याच्या तुलनेत जवळपास 50% सहकारी क्षेत्राचा विस्तार आणि विकास झालेला आपल्याला दिसून येतो। मग आपण पाहतो की नंतर 1939 सहकारी कायदा आला आणि जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा नंतर आपण पाहतो की
भाषेनुसार या ठिकाणी राज्याची स्थापना करण्यात आली आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली आणि त्यावेळेस मग महाराष्ट्राचा सहकार कायदा 1960 हा निर्माण करण्यात आला आणि नंतर आपण पाहतो की यामध्ये दुरुस्ती 1960च्या सहकार कायद्यात दुरुस्ती 2013 मध्ये झाली आणि आज आपण पाहतो की 2013 सहकारी कायदा महाराष्ट्र शासन याप्रमाणे आपण पाहतो की आज सहकाराचं नियमन चालतं आणि अशा प्रकारे आपण पाहतो की सहकाराची प्रगती कायद्यातील प्रगती आणि सहकारी संस्थांच्या स्थापनेतील प्रगती आज आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. साधारणपणे सहकाराला आज आपण पाहतो की 115 वर्ष आज झालेले आहे. 115 वर्ष सहकाराला झालेले आपल्याला सहकार चळवळीला झालेले आपल्याला दिसून येते. एवढा मोठा इतिहास या सहकार चळवळीचा असलेला दिसून येतो आणि आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य परिवर्तनाचा जो कणा म्हटला जातो तो सहकार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सहकाराच्या माध्यमातून विकसित मोठ्या फार प्रमाणात करण्याचं कार्य महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी सहकाराच्या सहकारातून महाराष्ट्राचा विकास यावर भर दिला आणि आज आपण पाहतो की त्यांच्या कार्यातूनच आजचा एक अग्रेसर इतर राज्य भारतामधील अग्रेसर राज्य म्हणजे महाराष्ट्र यामध्ये पाहिलं याकडे पाहिलं जातं आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही सहकाराची आहे. मग रोजगार निर्माण करण्याच्या बाबतीतली असेल, कर्जपुरवठ्याच्या बाबतीतली असेल, किंवा कृषी मालावर प्रक्रिया करण्याच्या बाबतीत असेल, किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत असेल, किंवा राजकीय क्षेत्राच्या बाबतीत असेल, सहकारातून मोठमोठे राजकीय नेते डेव्हलप झालेले आपल्याला दिसून येतात. ही सहकाराची भरीव कामगिरी अशी महाराष्ट्रात झालेली आहे आणि म्हणून जिथे महाराष्ट्र तिथे सहकार अशा प्रकारची स्थिती आज महाराष्ट्रातील एकही क्षेत्र असं नाही की ज्यामध्ये सहकाराचा या ठिकाणी शिरकाव झालेला नाही आणि म्हणून आपण पाहतो की महाराष्ट्राला एक संजीवनी सहकाराच्या स्वरूपात मिळाली आणि त्याचा फायदा महाराष्ट्रातील त्याकालीन राजकीय नेतृत्व असेल, प्रशासन असेल आणि जनतेनं असेल आपण पाहतो की या सर्वांनी घेतलेला या ठिकाणी दिसून येतो. यामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये जी सहकार चळवळ या ठिकाणी विस्तारित झाली त्याची सहकार चळवळीचं लोक चळवळीमध्ये रूपांतर झालं त्यामध्ये खंबीर नेतृत्व बऱ्याच महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यामध्ये विशेषतः धनंजयराव गाडगीळ असतील, यशवंतरावजी चव्हाण असतील, पद्मश्री विखे पाटील असतील, वसंतदादा पाटील असतील, रत्नाप्पा कुंभार असतील, तात्यासाहेब कोरे असतील, राजारामबापू पाटील असेल आणि आदरणीय शरद पवार असतील आणि इतर सर्व मंडळी जे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत त्या सर्व मुख्यमंत्र्यांनी सहकारी चळवळीला प्रेरणा दिलेली, सहकार्यच केलेला आणि त्यामधून आपण पाहतो की ही चळवळ महाराष्ट्रामध्ये पुढे कशी नेता येईल आणि या चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा समतोल विकास कसा घडून आणता येईल याच दृष्टीने सर्व मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात आणि त्याच प्रयत्नामुळे आज महाराष्ट्रात मोठ्या फार प्रमाणात सहकार चळवळीचा विस्तार झालेला आहे. यामध्ये आपण सहकार चळवळीचा तर अर्थ पाहिलाच होता तरी पण आपण परत एकदा अर्थ पाहूया की CRFA यांच्या मते आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या संयुक्त व्यवसायाच्या दृष्टीने स्थापन केलेली निस्वार्थी वृत्तीने चालविली गेलेली आणि सदस्य म्हणून आपली कर्तव्य करावयास जे तयार असतील त्या सर्वांनी त्यांनी ज्या प्रमाणात त्या संघटनेचा उपयोग करून घेतला असेल त्या प्रमाणात मोबदल्यात वाटा मिळेल अशी संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे श्री कॅलवर्टची, त्यांच्या मते व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्रित येऊन आपले आर्थिक हित संवर्धन करण्याच्या समानतेच्या पायावर स्थापन केलेल्या संघटनेस सहकारी संस्था असं म्हटलेलं आहे. आपण पाहिलेलं आहे की सहकाराच्या तत्वांमुळे सहकार चळवळीचा महाराष्ट्रात आणि भारतात मोठ्या फार प्रमाणात विस्तार झालेला आहे. कारण सहकारीचं आपण पाहतो की कार्य हे सर्व लोकशाही प्रणालीने चालतं आणि त्यामध्ये ट्रान्सपरन्सी ही मोठ्या फार प्रमाणात असल्यामुळे लोकांचा विश्वास या सहकार, कारण लोक जे सभासद आहेत ते मालक झाले आणि आपण मालक आहोत ही भावना निर्माण होऊन या ठिकाणी आपण पाहतो की सहकार चळवळीचा
विकास झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। तर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली आणि त्यावेळी महाराष्ट्राची लोकसंख्या 3.96 कोटी होती। आज आपण पाहतो की साधारणपणे 12 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे। आणि आपण पाहतो की शेतीचं स्वरूप हे त्या पारंपरिक असल्यामुळे ग्रामीण लोकांना सावकाराच्या ग्रामीण जनता किंवा शेतकरी हे सावकाराच्या पाशात अडकली होती। त्यांची सुटका करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र महाराष्ट्र सहकार कायदा 1960 करण्यात आला। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सहकारी चळवळीची वाढ आणि विस्तार झपाट्याने झाला। आज भारतातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्र मोठे आहे। महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही महाराष्ट्राची बलस्थान बनली आहे। सहकारी चळवळीने महाराष्ट्रातील हरित क्रांती, धवल क्रांती, औद्योगिक क्रांती घडविली। महाराष्ट्रात जवळजवळ 58 प्रकारच्या सहकारी संस्था आहेत। तक्त्यामध्ये या ठिकाणी सहकाराचा, महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा विकास आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो। पहा, हा तक्ता आहे। या तक्त्यामध्ये महाराष्ट्रातील सहकार चळवळीची प्रगती दिलेली आहे। सभासद संख्या 1,00,000 रुपये कोटीत आहेत। पहा, महाराष्ट्रात 1961 सहकारी संस्थांची संख्या 31,565 होती। सभासद संख्या 42 लाख होती। त्यांचं वसूल भांडवल 53 कोटी होतं। त्यानंतर शासनाचे भांडवल या ठिकाणी 8 कोटी होते। सोनिधी 73 कोटीचा होता। एकूण ठेवी 76 कोटी होत्या। त्यांच्याकडे खेळते भांडवल 326 कोटी होते आणि कर्ज वाटप त्यांचं 95 कोटी होतं। तर यामध्ये वाढ होऊन आपण पाहूया की 2008 या ठिकाणी आपल्याकडे आकडा आहे की 2008 सहकारी संस्थांची वाढ या ठिकाणी आपण पाहतो की 1960 जी 31,565 होती त्यामध्ये वाढ होऊन ती 2,05,753 म्हणजे किती पटीने भरपूर, ज्याला आपण म्हणतो की मोठ्या फार प्रमाणात यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते। 2008 2,05,753 संख्या झालेली आपल्याला दिसून येते। सभासद संख्या 1961 42 लाख होती। तर यामध्ये वाढ होऊन ती आपण पाहतो की 484 लाख, पहा 42 वरून 484 लाख सभासद संख्या झालेली आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर एकूण ठेवी या बँकेच्या ज्या की 1961 76 कोटी होत्या त्यामध्ये वाढ होऊन त्या 1,07,150 कोटी झालेले आपल्याला दिसून येतात। त्याचबरोबर कर्ज वाटप आपण पाहतो की 95 कोटी रुपयाचं 1961 होतं, तर 2008 त्यामध्ये वाढ होऊन 8,71,85 कोटी रुपयाचं कर्ज वाटप झालेलं आपल्याला दिसून येतं। अशा प्रकारे मोठ्या अनेक पटीने सहकारी चळवळीमध्ये, महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते। याला मुख्य कारण आपल्याला सांगता येईल की महाराष्ट्रात सहकार चळवळीची एवढी झपाट्याने वाढ किंवा विस्तार का झाला, तर यामध्ये आपल्याला मुख्य कारण सांगता येतील की यामध्ये जे राजकीय नेतृत्व, जे मुख्यमंत्री लाभले किंवा समाजसेवक लाभले किंवा सहकारी चळवळीने प्रेरित होऊन ज्या भूमिपुत्रांनी यामध्ये सर्व योगदान दिलेलं आहे त्या लोकांनी आपण पाहतो की ही चळवळ पुढे नेटाने नेली। आणि या चळवळीमध्ये आपण पाहतो की गरजुवान लोकत्र एकत्रित येऊन अशा प्रकारचे सहकारी संस्था किंवा आपले हितसंबंध साध्य करत असतात आणि त्यामुळे आपण पाहतो की सहकार ही नफ्यासाठी स्थापन झालेली संस्था नाही, तर सहकार ही संस्था आपण पाहतो की सेवा, एकमेकांचा लाभ करण्यासाठी झालेली, एकमेकांना लाभ देण्यास, प्रत्येकाचे आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठीची ही स्थापना झालेली आहे। आणि म्हणून आपण पाहतो की अशा प्रकारचा मूळ उद्देश सर्वांचा हा
एकच असल्यामुळे, कारण दुर्बल लोक जेव्हा एकत्रित येतात आपल्या आर्थिक हित संबंध स्थापन करण्यासाठी आणि त्यांच्याकडून जेव्हा अशा प्रकारची संस्था स्थापन होते तेव्हा आपण पाहतो की सर्वांचाच विकास, म्हणजे सर्वांसाठी सर्वन, एकासाठी सर्वन, सर्वांसाठी सर्व, अशा प्रकारचं आपण पाहतो की एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, अशा प्रकारची सहकारामध्ये आपण पाहतो विचारसरणी असल्यामुळे सहकारात आपण पाहतो की नफ्याच्या दृष्टीने काम केले जात नाही, एक सेवाभाव, सेवावृत्ती ही समोर ठेवून काम केले जातं. आणि म्हणून आपण पाहतो की सहकारामध्ये स्वेच्छा सभासदत्व असतं, त्याचबरोबर जेवढं काम तेवढा लाभ, कामाच्या प्रमाणात आपण पाहतो की नफ्याची वाटणी होते, त्याचबरोबर आपण पाहतो की समानतेचं तत्व असतं, त्याचबरोबर रोखीचं तत्व असतं, सहकार शिक्षण त्यामध्ये दिल्या जातं, त्याचबरोबर इतरही काही तत्त्वे आपण यामध्ये पाहिलेली आहेत की ज्यामुळे सहकारी संस्थेमध्ये सर्व सभासदांचा विश्वास या ठिकाणी दृढ होण्यास मदत सहकारी तत्वांमुळे झाली. आणि त्यामुळेच आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ अनेक पटीने वाढलेली आपल्याला दिसून येते. तर साधारणपणे एकोणीसशे 1960 ते 2008 या दरम्यान एकूण सहकारी संस्थांची संख्या 6.52 पट वाढ झालेली आपल्याला दिसून येते. सभासद संख्येमध्ये या ठिकाणी 11.52 पट वाढ झालेली आपल्याला दिसून येते. वसूल भांडवलामध्ये या ठिकाणी 241.94 पट वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर शासनाचे वसूल भाग भांडवल मध्ये 310.5 पट वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर एकूण सहकारी संस्थांकडील ठेवींमधील वाढ 1409.87 पट वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर खेळते भांडवलातील वाढ 645.80 पट यामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर कर्ज वाटपातील वाढ ही 917.74 पट झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे मोठ्याफार प्रमाणात सहकार चळवळीचा विस्तार झालेला आपल्याला महाराष्ट्रात झालेला आपल्याला दिसून येतो की यामुळेच आज आपण पाहतो की एवढी मोठी सभासद संख्या आणि एवढं मोठ्या ठेवी असलेल्या साधारणपणे 30% लोकांना सहकारातून आपण पाहतो की कर्जपुरवठा केला जातो आणि साधारणपणे 94% लोकांचा सहकारामध्ये सहभाग असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर अशा प्रकारे हे एक सहकार चळवळ ही लोक चळवळ महाराष्ट्रामध्ये झालेली आपल्याला म्हणता येईल. आणि याचं मुख्य कारण हे की या सहकारी चळवळीचं व्यवस्थापन हे लोकशाही पद्धतीने चालत असल्यामुळे प्रत्येक सभासदातूनच आपण पाहतो की संचालक मंडळाची निवड होत असते आणि संचालक मंडळामध्ये संचालक मंडळाच्या माध्यमातून सहकाराचा कारभार पाहिला जातो. आणि त्यामुळे आपण पाहतो की सहकारामध्ये ट्रान्सपरन्सी आहे, सहकारामध्ये नफ्यासाठी काम केलं जात नाही, सहकारामध्ये एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, म्हणजे सर्वा एकासाठी सर्व, सर्वांसाठी सर्व, अशा प्रकारचं धोरण समोर ठेवून काम केलं जातं. आणि त्यामुळेच आज महाराष्ट्रात एवढ्या पटीने सहकार चळवळ ही विस्तारित झालेली आपल्याला दिसून येते. सहकार चळवळ आपण पाहतो की सहकार चळवळ जरी एवढ्या पटीने विस्तारित झाली तरी सहकार चळवळीच्या विस्तारांमध्ये आपण पाहतो की जसजसा विस्तार होत गेला तसतसे काही दोष यामध्ये निर्माण झाले. त्यामध्ये मुख्य म्हणजे सहकार चळवळीमध्ये राजकीय हस्तक्षेप निर्माण झाल्यामुळे सहकार चळवळीला आपण पाहतो की घरघर लागलेली दिसून येते. राजकीय हस्तक्षेप सहकार चळवळीमध्ये मोठ्याफार प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो की त्यातून आपण पाहतो की संचालक मंडळामध्ये राजकीय व्यक्तीची निवड झाल्यामुळे राजकीय व्यक्तीकडून स्वार्थासाठी या ठिकाणी काम केलं जाऊ लागलं आणि त्यातून मोठ्याफार प्रमाणात भ्रष्टाचार होऊन या ठिकाणी सहकारी संस्था अडचणीत आल्या, तोट्यात आल्या असं आपल्याला दिसून येतं की मोठमोठे कारखाने संचालक मंडळाने राजकीय प्रेरित हेतूने त्यांनी सहभाग घेऊन आपण पाहतो की त्या ठिकाणी मोठ्याफार प्रमाणात
भ्रष्टाचार करून सहकारी साखर कारखाने बंद पाडले, इतरही प्रकारच्या सहकारी संस्था बंद पाडलेल्या तोट्यात गेलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात की यामध्ये सर्वात महत्त्वाचा दोष जर कुठला असेल तर राजकीय व्यक्तींना सहकारामध्ये प्रवेश देण्यात आला. सहकाराचं तत्व होतं स्वेच्छेने सभासदत्व, परंतु राजकीय व्यक्तींना सभासदत्व त्यातून राजकारण केल्या गेलं आणि सहकार चळवळ अडचणीत आली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आज आपण पाहतो की सहकार चळवळीमध्ये थोड्याफार प्रमाणात 2013 सहकार कायद्यात दुरुस्ती केली आणि राजकीय लोकांनी सहकार चळवळीमध्ये सहभाग घेऊ नये अशा प्रकारची आता एक तरतूद आलेली आहे. परंतु आपण पाहतो की लोक भारतामध्ये विशेषतः आपण पाहतो की कायद्यांचं उल्लंघन या ठिकाणी केल्या जातं आणि किंवा माहिती लपवल्या जाते आणि मधल्या दाराने आपण पाहतो की राजकीय लोक प्रवेशित होतात आणि त्याचा स्वार्थासाठी उपयोग करून घेतात आणि आपण पाहतो की तशा प्रकारचं मग स्वार्थ आला की आपण पाहतो की संस्था ह्या अडचणीत येतात, तोट्यात जातात आणि तोच अनुभव आज महाराष्ट्र आणि भारताच्या बाबतीत आलेला आपल्याला दिसून येतो की एवढे मोठे कारखान्यांची साखर कारखान्यांची उभारणी सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्रात झाली होती, परंतु प्रत्येक कारखान्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि त्यातून होणारा मोठा भ्रष्टाचार आणि स्वार्थ संचालक मंडळ आपण पाहतो की यामुळे सहकारी कारखाने आज बंद अवस्थेत दिसून येतात. काही कारखाने खाजगी लोकांना विकले, म्हणजे साधारण म्हणजे ज्या कारखान्यांची किंमत आपण पाहतो आज 400-500 कोटी रुपये असे कारखाने 40-50 कोटीला विकून राजकीय लोकांनी त्याचे लाभ घेतलेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे लोकांच्या संपत्तीची विल्हेवाट लावण्याचं कार्य या राजकीय लोकांनी केल्यामुळे महाराष्ट्रातील आणि पर्यायाने भारतातील सहकार चळवळ अडचणीत आलेली आपल्याला दिसून येते. राजकीय हस्तक्षेप मोठा असल्यामुळे कर्जाची वसुली होत नाही, राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे अनुत्पादक कर्जे दिली जातात, NPA वाढतो आणि त्यामुळे आपण पाहतो की सगळं बँकिंग क्षेत्र अडचणीत आलेलं आहे. सहकार चळवळीच्या बँकांवर लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही. तो त्याचं मुख्य कारण म्हणजे राजकीय हस्तक्षेप आणि त्यातून होणारा भ्रष्टाचार किंवा त्यातून होणारी अनियमितता ही महाराष्ट्राला आता फार नवी राहिलेली नाही आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळ आज खूप मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेली आपल्याला दिसून येते. एक काळ सहकाराचं वैभव, महाराष्ट्राचं वैभव असणारी ही सहकार चळवळ केवळ राजकीय हस्तक्षेप आणि होणारा त्यातील भ्रष्टाचार यामुळे आज अडचणीत आलेली आहे किंवा मोडकळीस निघालेली आहे. तर आपण पाहतो की तर अशा प्रकारे काय सहकार चळवळीचा गैरफायदा स्वार्थी लोकांनी घेतला आणि त्या स्वेच्छा आणि मुक्त प्रवेश यामध्ये असल्यामुळे या तरतुदीचा फायदा घेऊन सहकार चळवळीची जे इतर सभासदत्व होते त्यांच्या आपण पाहतो की त्यांना दूर ठेवून स्वतःच्या स्वार्थासाठी सहकार चळवळीचा फायदा घेतला आणि त्यातून सहकार चळवळ अडचणीत आली. जर ह्या गोष्टीत जर दुरुस्ती झाली, राजकीय लोकांना जर सहकार चळवळीमध्ये प्रवेश दिला नाही, सभासदत्व दिलं नाही, तर निश्चितच आजही सहकार चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतं किंवा लोकांना रोजगार निर्मिती करू शकतं, लोकांना कर्जपुरवठा करू शकतं, आपण पाहतो की कृषी मालावर प्रक्रिया करू शकतं आणि आजही राज्याच्या उत्पन्नामध्ये मोठी भर ते टाकू शकतं असं आपल्याला म्हणता येईल. फक्त गरज आहे सहकाराचे व्यवहार ट्रान्सपरंट करण्याची, सहकारामधील भ्रष्टाचार थांबवण्याची, सहकारातील अपप्रवृत्ती थांबवण्याची. जर ह्या गोष्टी झाल्या सहकारामध्ये तर निश्चितच सहकार ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक चांगली संजीवनी असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यातून आपण पाहतो दारिद्र्य कमी होऊ शकतं, आर्थिक विषमता कमी होऊ शकते, त्याचबरोबर बेकारी कमी होऊ शकते आणि एक विकासाचा एक सन्मार्ग या ठिकाणी चांगला मार्ग सहकाराच्या माध्यमातून पुन्हा जनतेला उपलब्ध होऊ शकतो ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.